साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त चेंबूरच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उद्यानात मोठ्या संख्येने नागरिकांनी विनम्र अभिवादन केले. आंबेडकरी चळवळ तळगळात पोहोचवण्याचे काम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शहरीतून केले. त्यांच्या शहरातून समाज प्रबोधन करण्यात आले. चेंबूरच्या सुमननगर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उद्यानात दरवर्षी त्यांची जयंती व स्मृतिदिनी मोठ्या संख्येने जनसमुदाय अभिवादन करण्यासाठी येतात. यावर्षी त्यांचा स्मृतिदिनी अभिवादन करण्यासाठी जनसमुदाय आला होता. यावेळी त्यांच्या साहित्याचे वाचन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस चेंबूर तालुकाध्यक्ष दीपक सावंत यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मी या ठिकाणी विनम्र स्मृतीला विनम्र अभिवादन करते. उपेक्षितांचा, शोषितांचा, दीनदलितांचा, महिलांचा आणि कष्टकऱ्यांचा आवाज त्यांनी सातत्याने आपल्या लेखणीतून त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की ही पृथ्वी जी आहे ती कष्टकऱ्याच्या हातावर उभी आहे आणि कष्टकऱ्यांमुळे ही या ठिकाणी जी आहे ती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कामगारांचे प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये त्यांनी आणि शाहीर अमर शेख यांनी जो आवाज उचलला आणि ज्याच्या माध्यमातून ही चळवळ एका मोठ्या प्रमाणामध्ये फोफावत पुढे गेली, त्यामुळे आज या ठिकाणी येऊन त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आम्ही विनम्र अभिवादन या ठिकाणी करण्यासाठी सकाळी आलेलो आहोत. आणि अशाच लोकशाहीरांच्या माध्यमातून, समाजसुधारकांच्या माध्यमातून आणि संत महात्म्याच्या माध्यमातून महाराष्ट्राची जडणघडण झालेली आहे. अशा लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करते. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 53व्या पुण्यतिथीनिमित्त आज या ठिकाणी अभिवादन सभा आयोजित केलेली होती आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी या राज्याच्या माजी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी अभिवादन केलेलं आहे. त्याचप्रमाणे विभागाच्या नगरसेविका आशाताई, माजी नगरसेविका उषा कांबळेजी, तुषार गायकवाडजी, अशी संपूर्ण मान्यवर मंडळी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आज आलेले आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या जीवनामध्ये दलितांच्या, श्रमिकांच्या, शोषितांच्या ज्या व्यथावेदना होत्या त्यांना अत्यंत प्रभावीपणे आपल्या साहित्यामध्ये स्थान दिलं आणि आपल्या साहित्याच्या माध्यमातून, शाहिरीच्या माध्यमातून आणि सर्वच प्रकारचे साहित्य प्रकार त्यांनी उपयोगात आणले आणि या व्यथावेदनांना एक मोकळी वाट करून दिली. जो संयुक्त महाराष्ट्र समितीचा लढा होता त्यामध्ये एक शाहिराची भूमिका, शाहीर म्हणून शाहीर अमर शेख असतील, शाहीर अण्णाभाऊ साठे असतील, शाहीर गव्हाणकर असतील, या त्रयींनी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये की ही मुंबई महाराष्ट्राची कशी यावर प्रचंड प्रमाणात आवाज उठवला, त्यामुळं मुंबई महाराष्ट्राला मिळाली. आणि त्याचप्रमाणे की जे काही जिल्हे आजही कर्नाटकमध्ये आहेत तर ती कर्नाटकमधले जिल्हे आमच्या महाराष्ट्रात समाविष्ट झाले पाहिजे म्हणून त्यांनी माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती एक आहिली, म्हणजे माझी मैना म्हणजे हा जो बेळगाव कारवार परिसर जो आज कर्नाटकमध्ये आहे त्यांना त्यांनी उपमा दिलेली आहे की माझी मैना म्हणून, की एखादा कष्टकरी मुंबईत आला तर त्याची पत्नी ज्यावेळेला गावी असते आणि त्याच्या जीवाची अगदी आगाग होते, त्याप्रमाणे आमचा जो महाराष्ट्राचा विभाग आहे तो कर्नाटकमध्ये आहे आणि तो महाराष्ट्राला मिळाला पाहिजे, तो तिकडे असल्यामुळे आमच्या जीवाची आग होते, अशा प्रकारची एक प्रेरणा, अशा प्रकारचं एक प्रचार या आपल्या काव्याच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंनी केला. अण्णाभाऊ साठे एक असं व्यक्तिमत्व की निरक्षर असून साक्षरतेकडे गेले आणि महाराष्ट्र शारदेच्या चरणी त्यांनी अमूल्य असं साहित्य ठेवण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं आणि ते हे असं घडूच शकत नाही. हे जगामधलं एकमेव उदाहरण असं असेल की एक अशिक्षित माणूस, शाळेत न गेलेला माणूस एवढ्या प्रकारची साहित्य संपदा निर्माण करू शकतो हे जगातलं एकमेव एक उदाहरण असेल. असं आहेत साहित्यिक आहेत, आपल्या आपल्या परीने अत्यंत चांगलं लिखाण करतात, परंतु ते शिकले सवरलेले आहेत, अनुभव घेतलेले आहेत त्यांनी आणि त्या माध्यमातून त्यांनी साहित्य निर्मिती केली. मात्र अण्णाभाऊ साठेंनी स्वतः कष्ट केले, स्वतः तशा प्रकारचं जीवन उपभोगलं आणि नंतर त्यांनी साहित्य निर्माण केलेलं आहे. म्हणून इतर साहित्यकार आणि अण्णाभाऊ यांच्यामध्ये हा अशा प्रकारचा फरक आहे. त्या अण्णाभाऊंना आज त्यांच्या पुण्य स्मृतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज अभिवादन करण्याचा कार्यक्रम आहे आणि 1 ऑगस्टला जयंतीचा कार्यक्रम आहे. आज अण्णाभाऊंची जी पुण्यतिथी आहे
त्यानिमित्त मी अण्णाभाऊंना वंदन करतो आणि त्यांचे विचार जे आहेत हे आमच्या मनामध्ये सदोदित तेवत राहावेत आणि त्या अनुषंगाने या देशाची आमच्याकडून सेवा घडावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि रत्न मिळावं या दृष्टिकोनातून समाजाकडून वारंवार मागणी हो झालेली आहे. एवढंच नव्हे तर महाराष्ट्राच्या विधानसभेनं एकमुखी ठराव पारित करून हा केंद्र सरकारकडे पाठवल्याचं आमदार मंडळी बाहेर सांगत असतात. परंतु नेमकी काय कृती झालेली आहे, केंद्र सरकार का याच्याकडे दुर्लक्ष करतं हे समजायला कारण नाही. मी एक समाजातला कार्यकर्ता म्हणून मी एवढीच मागणी करेल की जर महाराष्ट्राच्या विधानसभेने अशा प्रकारचा ठराव पारित करून केंद्राकडे पाठवलेला आहे आणि एवढं मोठं भव्यदिव्य व्यक्तिमत्व की ज्याने महाराष्ट्राची एक साहित्य परंपरा ही संपूर्ण जगाच्या अनेक राष्ट्रांमध्ये त्यांचा भाषांतर झालेला आहे आणि त्यांनी तशा प्रकारची प्रेरणा जगातल्या अनेक राष्ट्रांना दिलेली आहे, अशा या महापुरुषाला मरणोत्तर ही पदवी देणं ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे आणि केंद्र महाराष्ट्रामध्ये कुणाचाही विरोध नाही. महाराष्ट्रातले सगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत, कुणाचाही विरोध नाही. म्हणून लवकरात लवकर केंद्र सरकारने अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा पुरस्कार द्यावा अशा प्रकारे आमची ही मागणी राहील. CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.